वातावरणातल्या बदलांमुळे होणाऱ्या सर्दी खोकल्यावरती अँटीबायोटिक्स देणं टाळा असं आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशननं देशभरामध्ये डॉक्टर्सना केलं आहे आणि त्यासंदर्भातलं आयएमएनं एक पत्र सुद्धा प्रसिद्ध केलं आहे. वातावरणामध्ये होणाऱ्या बदलांनुसार खोकला, मळमळ, उलट्या, घसादुखी, ताप, अंगदुखी, जुलाब असे आजार होणं अगदीच नेहमीचं असतं. मात्र अशावेळी आलेला ताप किंवा खोकल्याची लक्षणं ही बहुतेकदा H3N2 या इन्फ्लुएन्झाचे सुद्धा असू शकतात. अशा रुग्णांना अँटीबायोटिक्स देणं हे गरजेचं नाही असं आयएमएनं म्हटलेलं आहे. अशा रुग्णांवरती केवळ लक्षणात्मक उपचार करावे असं आयएमएनं आवाहन केलेलं आहे. गरज नसताना अँटीबायोटिक्सचा वापर झाल्यास प्रतिकारशक्तीवरती त्याचा परिणाम होईल असं सुद्धा आयएमएनं म्हटलेलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.